गुड मॉर्निंग एवरीबडी. झालं एकदाचं आमच्या घराचं पेंटिंग. मी फेंगशुई आणि वास्तू ह्या दोन्ही विषयाची अभ्यासू आहे आणि तेच मी ऑब्झर्व करते घरात, आणि म्हणूनच मी हा घराचा व्हिडिओ काढून तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न करते मी कुठे काय आणि का ठेवलं आहे, आणि शिवाय माझ्या भावना. तर सुरू कर. घराच्या दाराच्या बाहेरच्या हँडलला एक छोटी घंटा, तिबेटियन घंटा, लाल रेशमी धाग्यात गुंडाळून बांधली, आणि दाराच्या आतल्या बाजूला तीन चायनीज पॉइंट पुन्हा लाल धाग्यात बांधून बांधावं आतल्या बाजूला. म्हणजे बेल बाहेर आणि कॉइन्स आत. हे बेल बाजू दार उघडलं की संधी तुमच्या घराच्या आत येते असा हा समज आहे, आणि मी तो पालन केला आहे, मला त्याचा फायदा झाला आहे. आता भावना म्हणाव्यात तर अशा माझ्या मैत्रिणींनी काय दिलं आहे ते मी अगदी जोपासून ठेवते. बघा, हे सुमननी, माझ्या सुमन गुलवाडी ह्या मैत्रिणींनी स्वतः बसून हे ग्लास पेंटिंग करून, मी माताराणीची भक्त आहे म्हणून मला प्रेझेंट केलं आहे. ते मी रोज बघते तेव्हा मला सुमनची आठवण येते. आणि हे बघा, घराच्या बाहेर किती सुंदर गार्डन आहे, आणि माझ्या ग्रिलमध्ये पण मी छोट्याशा कुंड्या ठेवल्या आहेत, लाल गुलाब, लाल जास्वंद, आणि मुख्य म्हणजे अनंताचं फूल पण येतं, खूप छान, एवढं मोठं असतं आणि मंद सुगंध असतो त्याला. आणि हे बघा, निले निले आंबळ मे ल ल ल ल ल ल. हे बघा, माझ्या आठवणीतलं एक पान, कादंबरी वाचनाचा ग्रुप फोटो मी तसाच लावून ठेवला आहे, आणि हा ओंकार. आणि आमच्या ह्यांना सवय आहे, चांगले फोटो आले की ह्या ओंकारच्या फ्रेममध्येच खोचून ठेवतात. हे श्री सत्यसाई बाबाज तिथून तिरुपती पुटपरतीहून आणलेला हा गणपती मला माझ्या नातसुनेने आणला. हे एक हँडिकॅप मुलांचं एक इन्स्टिट्यूट आहे विरारला, त्यांनी केलेल्या या वस्तू विकत ठेवल्या होत्या. ते मी आणलं होतं, किती वर्ष झाली, जुनं झालं आहे ते आता. आणि आमची ही सकाळ वैष्णवदेवीच्या भजनेनेच होते. हा बघा माझा कॉर्नर, हा प्रत्येकाने मला प्रेझेंट केलेलाच आहे, आणि ही माझी माताराणी. माताराणी आणि माताराणीच्या खाली माझी हार्मोनियमची पेटी. हे झालं माझं ड्रॉइंग रूम झालं. आता हेच सो रेडी विथ बेड्स मायनस ऑल द क्लटर विच वॉज देअर. द फ्रिज वॉज फर्स्ट इन अ स्ट्रेट पोझिशन, नाऊ वी हॅव केप्ट इट इन अ स्लँटिंग पोझिशन. इट लुक्स नाईस अँड इझी टू ओपन. अँड गौरेश केम अँड फिक्स द कर्टन्स फॉर मी. सो अँड हिअर इज माय फ्लोरा अँड फॉना, माय ब्युटिफुल नेचर. आय हॅव रिअरेंज माय बेड्स. दे आर बेड टाईम बेड्स अँड अदरवाईज सिटिंग, इट्स कंबाइंड कॉम्बो. नाईस इट लुक्स ना. आय नेवर बाय एनिथिंग. युजली माय गर्ल्स, माय ताईज डॉटर इन लॉ, डॉटर्स इन लॉ, संध्या, भवानी, देन माय प्रिया, आनंदिता, दे ऑल ब्रिंग यू नो, अँड दॅट आय यूज. दे हॅव अ व्हेरी गुड टेस्ट. नॉर्थ वेस्ट इज द कम्युनिकेशन कॉर्नर, सो दिस इज माय फोन कॉर्नर. फोन कॉर्नर, प्रिव्हियसली वी यूज टू कीप अवर फोन हिअर, बट नाऊ इट्स अ मोबाईल जगत, सो नो फोन, बट वी कीप अवर मेसेजेस, टेलिफोन डायरी. निर्मिती मेड, निर्मिती म्हणून एक प्रभादेवी, देर इज अ शॉप इन प्रभादेवी आर्किटेक्ट्स शॉप. सो दीज आर ऑल द पंचमहाधिभूत अँड अष्टमूर्ती
ऑल अष्टमूर्ति इज हियर इन दिस. सो आई हैव प्रिजर्व्ड इट. नाउ आई हैव टू पेंट इट अगेन, बट आई एम अफ्रेड टू पेंट. हे किचनमध्ये साऊथ वॉलला मी हे शोकेस लावलेलं आहे आणि त्यात मला सर्वांनी प्रेमाने दिलेल्या आठवणी मी जपून ठेवलेल्या आहेत. देवघराची भिंत मी वरची नेहमीच भगवी करते, कारण भगवा हा विरक्तीचं प्रतीक आहे आणि शिवाय उद्बत्तीचा धूर वगैरे जाऊन मलिन होत नाहीत भिंती. हा असाच ठेवलेला आहे, नंतर त्याने पॉलिश केल्यावर मी लावणार देव. हे बघा, आणि एक बेडरूम आहे, छोटंसं छोटे खाने टेबल, रायटिंग ॲज वेल ॲज इटिंग. ही बघा शिडी. मी फेंगशुई आणि वास्तू केल्यामुळे, वास्तुशास्त्र, आय ऑब्झर्व द रूल्स. सो त्यात असं लिहिलं आहे की शिडी इज अ सिम्बॉल ऑफ सक्सेस. सो सक्सेस शुड नेवर स्लीप, इट शुड बी अपराईट, स्ट्रेट. सो आय कीप दिस अँड इट शुड बी केप्ट इन युअर लकी डायरेक्शन. माय लकी डायरेक्शन इज साऊथ वेस्ट. अँड तसंही वास्तूप्रमाणे साऊथ वेस्ट इज सपोज टू बी द मदर्स रूम. वास्तू किंवा फेंगशुई म्हणा, मी दोन्ही केल्यामुळे मी ते ऑब्झर्व करते. त्यामुळे मी ही शिडी साऊथ वेस्ट कॉर्नरला उभी ठेवलेली आहे, विच इज अ सिम्बॉल ऑफ सक्सेस. सो आणि काय बरं सांगणार. हे पेंटिंग चालू असताना सगळ्याच ठिकाणाहून, सगळ्याच अप्लायन्सेसनी बोंबाबोंब सुरू केले. वॉशिंग मशीन खराब झालं, फ्रीज खराब झालं, काय खराब झालं नाही विचारा. बाथरूमचे खालचे जमिनीचे टाईल्स खराब झाले, म्हणजे त्यांनी सगळ्यांनीच असहकार पुकारला आणि सांगितलं की फक्त पेंटिंग कशाला, हे सगळंच करून घ्यायला पाहिजे तुम्ही. आणि मग आम्ही ते सगळं केलं. तर अशी आहे आमच्या घरकुलाची गोष्ट. फेंगशुई आणि वास्तुशास्त्र ह्याचं कॉम्बिनेशन मिळून मी हे केलेलं आहे. ओके, सो सी यू विथ माय नेक्स्ट व्हिडिओ. हा व्हिडिओ मी कोकणी, मराठी आणि इंग्लिश या तीनही भाषा वापरून केलेला आहे. सो क्षमस्व. तीन गोष्टी शिकलो वास्तूच्या. शिडी ही सिम्बॉल ऑफ सक्सेस, मेन डोर अट्रॅक्टिव्ह असावं आणि नॉर्थ बेस्ट कॉर्नर इज अवर कम्युनिकेशन कॉर्नर. दीज आर द थ्री लेसन्स.